नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहूयात नवी मुंबई एपीएमसी मार्केट यार्ड येथील दिनांक 27 ऑक्टोबर 2020 चे कांदा बाजारभाव। या बाजारभावामध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र येथील उन्हाळ व लाल कांद्याचे बाजारभाव, मध्य प्रदेश येथील कांद्याचे बाजारभाव, इराण येथील कांद्याचे बाजारभाव व इजिप्त येथील आयात कांद्याचे आजचे बाजारभाव। तर सुरुवात आपण करूयात महाराष्ट्र येथून। आज जवळपास मुंबई एपीएमसीमध्ये 81 कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली होती, त्यामध्ये महाराष्ट्र कांद्याला VIP क्वालिटीचे कांदे 6,000 रुपयापासून 6,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले, त्याखालोखाल नंबर एक क्वालिटीचे कांदे 5,500 ते 5,900 रुपये क्विंटलपर्यंत विकले, नंबर दोन क्वालिटीचे कांदे 5,000 ते 5,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले, तीन नंबर क्वालिटीचे कांदे 4,500 ते 4,900 रुपये क्विंटलपर्यंत विकले, चार नंबर क्वालिटीचे कांदे 4,000 रुपयापासून 4,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले, पाच नंबर क्वालिटीचे कांदे 3,500 ते 3,900 रुपये क्विंटलपर्यंत विकले, तर सहा नंबरचे कांदे 2,000 रुपयापासून 3,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले, तर नवीन लाल कांदा जो चांगल्या क्वालिटीचा आहे तो 4,000 रुपयापासून 5,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला, तर त्याखालोखाल नंबर दोन क्वालिटीचा कांदा 1,000 रुपयापासून 3,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला। त्यानंतर आयात कांदा जो इराणचा होता तो 4,000 रुपयापासून 4,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला, तर इराण कांद्याचा बदलाजोड जो कांदा आहे तो 2,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला। त्यानंतर इजिप्त येथून जो आयात कांदा आलेला आहे त्याला बाजारभाव 4,000 रुपयापासून 4,500 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे निघाले, तर इजिप्त येथील बदलाजोड कांद्याला 2,000 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज मिळाले। तर मध्य प्रदेशचा जो कांदा मुंबई येथे आला होता त्याला बाजारभाव 3,500 रुपयापासून 5,000 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे मिळाले आहेत। तर मित्रांनो, आयात कांदाही मुंबई एपीएमसीमध्ये दाखल होत आहे आणि इजिप्त इराण येथूनही कांदा मुंबई एपीएमसीमध्ये आलेला आहे आणि त्याचमुळे बाजारभावामध्ये घट झालेली सध्या पाहावयास मिळत आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।